हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवे. मी अस्मिता पुन्हा तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे सॅटरडे, तर आज ब्रेकफास्टमध्ये करायला घेतल्या फोडणीच्या शेवळ्या. तर सुरुवातीला कांदा कट करून घेत आहे. त्यानंतर टोमॅटो पण कट करून घेतलेला. कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं. त्यानंतर कढाईमध्ये टाकली आहे मोहरी, जिरं, मोहरी तळतळायला लागली की त्यामध्ये कढीपत्ता आपल्याला टाकायचा आहे. आणि तेल उडू नये म्हणून मी वरती झाकण ठेवलेलं. आणि त्यानंतर मी सोडलेला आहे कांदा. कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मी एक मिरची कट करून घेतलेली आहे आणि ती त्यामध्ये टाकली आहे. माझा मुलगा पण फोडणीच्या शेवळ्या खातो म्हणून मी थोडं कमी तिखट घालते. त्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं आहे. शेवळ्यांना मी थोडं बारीक करून घेते जेणेकरून आपल्याला परतायला इझी जाईल. त्यानंतर मी त्यामध्ये शेवळ्या टाकून घेतलेल्या आणि त्या छानपैकी आपल्याला परतून घ्यायचे आहे म्हणजे मसाला जो आहे तो त्यामध्ये एकजीव होईल आणि शेवळ्या आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायच्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. शेवळ्या जेव्हा गोल्डन ब्राऊन छान परतून होतील त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी सोडायचं आहे. शेवळ्या पूर्णपणे डुबतील एवढं पाणी घालायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, वाफेनी शेवळ्या छान शिजून येतील. साधारण 5 ते 7 मिनिट आपल्याला त्या ठेवायच्या आहे कारण की आपण सुरुवातीला भाजून घेतलेल्या आहे. तर 7 मिनिटामध्ये त्या छानपैकी कुक होऊन येतील. लास्टला आपल्याला त्यावर घालायचं आहे कोथिंबीर आणि एक निंबूची फोड घेतलेली आहे. तर लिंबूचा रस ज्या आपल्याला जर आवडत असेल तर आपण त्यामध्ये घेऊ शकतो जेणेकरून छान आंबट गोड आणि तिखट अशी टेस्ट येईल. आणि सर्वात शेवटी मी थोडी साखर त्यावर टाकलेली आहे. तर ह्या झाल्या आपल्या फोडणीच्या शेवळ्या तयार. तर कोण या पद्धतीने बनवतं मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे आणि जो कांदा आपण टाकलेला त्यामधला काही कांदा जास्त असल्यामुळं मी त्यातला काही कांदा काढून ठेवलेला, तो वरती सर्व केला. तर आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये. ब्रेकफास्ट वगैरे करून झालेला. तर हा आहे सोसायटीचा बाहेरील व्ह्यू. पाऊस खूप जास्त पडल्याने रोड पूर्ण ओला होता आणि मंदिर समोरच आहे, सोसायटीच्या अपोजिटलाच आहे. तर इथे आम्ही दर्शनाला आलो. कॅमेरा इथे अलाउड नाही आहे म्हणून बाहेरचंच एक क्लिप शूट केली आणि दर्शन झाल्यानंतर परत आम्ही निघालो गणपती बुक करायला. ॲक्च्युली मुंबईला असं असतं की गणपती 1 महिन्यापूर्वी म्हणजे 1.5 महिन्यापूर्वीच मार्केटला विकायला येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 महिन्यापूर्वीच त्याचं बुकिंग करायचं असतं. तर ह्या ठिकाणी या शॉपमध्ये छान गणपतीच्या रेखीव मूर्त्या विकायला आलेल्या होत्या. तर इथूनच आम्ही एक मूर्ती बुक केलेली आणि समोर त्याच्या अपोजिट साईडलाच तुम्हाला जे नंदीबाबा मंदिर दिसत आहे ते 500 वर्ष जुनं मंदिर आहे जे मेन हायवेवर आहे. दरवर्षी आम्ही गणपतीची मूर्ती याच शॉपमधून घेतो. इथे शाडू मातीच्या बनलेल्या सर्व मूर्त्या ह्या असतात. तर ह्या अशा छान रेखीव मूर्त्या तिथे ठेवलेल्या होत्या
आणि छान वाटत होतं. सर्व गणपतीच्या मूर्ती एका वेळेला एवढ्या साऱ्या मूर्ती बघून छान प्रसन्न वाटत होतं. आणि काही मूर्त्यांवर तर छान ज्या मंडळाच्या मूर्ती आहेत त्यावर छान स्टोन वर्क केलेलं होतं. त्यातलाच एका मूर्तीचा मी क्लोज व्ह्यू इथे घेतलेला. आम्ही यामधलीच एक मूर्ती बुक केली आणि घरी निघालो. त्यानंतर घरी आलो, जेवण केलं आणि परत आम्ही मॉलला जाण्यासाठी निघालो. तर अशी झाली आम्ही तयार. त्यानंतर हा आहे कोरम मॉलचा बाहेरील व्ह्यू. आज पुन्हा आम्ही कोरम मॉलला आलेलो. त्यावेळी रुद्रांश झोपलेला होता. तर हा आहे कोरम मॉलमधील आतील व्ह्यू. तर ह्यांना थोडी शॉपिंग करायची होती. आम्ही फॅशन फॅक्टरीला आलो. तर हा त्यामधील जेंट्स सेक्शन आहे. त्यानंतर मी पण काही टॉप्स आणि जीन्स ट्राय केले. आणि आज परत रुद्रांशनी एक राईड एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही आलो आहे बर्गर किंगला, कारण भूक लागलेली. तर आम्ही मील कॉम्बो ऑर्डर केलेला आणि फ्रँकी वगैरे एन्जॉय केली. आणि त्यानंतर आम्ही स्टार बाजारला गेलो, काही ग्रॉसरीचं सामान घेतलं. आणि घरी परतलो. घरी परतताना घराजवळच एक छोटी नर्सरी आहे, तेथून मी एक रबर प्लांट घेतलं. आणि ते प्लांट घेऊन आम्ही घरी आलो. तर ग्रॉसरीमध्ये मी हे छान दोन कंटेनर मला छान वाटले. तर साखर आणि चहापत्ती स्टोअर करण्यासाठी मी कंटेनर घेतलेले. 99 एक कंटेनर मला पडलेलं. तर असा हा होता आमचा सॅटर्डेचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.